हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर हे पाहू शकता, मी उडलनपासून ह्या सुंदर अशा माशा बनवलेल्या आहेत. तर इथे मी दोन कलरमध्ये बनवलेले आहेत, हवं तर तुम्ही एका कलरमध्ये सुद्धा बनवू शकता. तर पाहू शकता किती सुंदर हे आपल्या माशा तयार झालेल्या आहेत. आणि ह्या माशापासून आपण तोरण डिझाईन बनवणार आहोत लवकरच. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्हाला जर रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग इथे आपण ह्या माशा बनवायला घेऊयात. तर इथे मी माशा बनवण्यासाठी हे दोन कलर घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे कलर आवडतात ते तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही कोणत्याही दोन कलरमध्येच बनवू शकता. इथे मी रंगीबिरंगी कलरमध्ये बनवलेले आहेत, पाहू शकता. प्रत्येक माशीमध्ये मी दोन वेगळे कलर घेतलेले आहेत. आणि ही माशी बनवण्यासाठी मी 12 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे, कात्री. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला 1, 2, 3, 4 साखळ्या विणायच्या आहेत. 4 साखळ्या विणल्यानंतर काय करायचं आहे, 2 वेळेस सुईवर वेढा घ्यायचा, जसं की आपण ट्रिपल क्रोशाला घेतो. 2 वेळेस सुईवर वेढा घेतल्यानंतर ह्या धाग्यातून 1 वेळेस काढायचा पहिल्या धाग्यातून, आणि हे दोनाचा एक, दोनाचा एक, दोनाचा एक करून आपल्याला एक ट्रिपल क्रोशा करायचा. तर हा आपला एक होल तयार झालेला आहे. आता काय करायचं, एक साखळी घ्यायची आणि थोडंसं दूर ओढून आपल्याला हा जो होल आहे याच्यामधून 8 वेळेस काढायचा आहे. हे झालं 1 वेळेस, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 वेळेस काढल्यानंतर थोडे थोडे धागे करून आपल्याला ह्या धाग्यातून 3 वेळेस काढून घ्यायचं आहे. 3 वेळेस काढून घेतल्यानंतर परत एक साखळी घ्यायची आणि पलटून घ्यायचं. तर या साईडने सुद्धा आपल्याला असंच बनवायचं आहे. तर पहिल्यांदा 8 वेळेस धागा सुईवर ओढायचा, 1, 2, 3, 4. पाच, सहा, सात आणि 8. 8 वेळेस धागा ओढल्यानंतर 3 वेळेस आपल्याला ह्या लूपमधून काढून घ्यायचा. अशा पद्धतीने आणि एक चेन घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ह्या पुढच्या इथे जे पुढच्या साईडला आपण 3 वेळेस ओढलं होतं ह्या तिसऱ्या धाग्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं. आणि आता आपल्याला दुसऱ्या कलरचा धागा जॉईंट करायचा आहे. आणि धागा जॉईंट केल्यानंतर हा जो पहिला लूप आहे हे आपण 3 वेळेस ओढलं होतं त्यातला हा पहिला लूप, तर ह्या पहिल्या लूपमधून आपल्याला 4 वेळेस ओढायचं, 2, 3 आणि 4. परत ह्या दुसऱ्या लूपमधून सुद्धा आपल्याला 4 वेळेस ओढायचं, 1, 2, 3 आणि 4. परत हे तिसऱ्या लूपमधून सुद्धा 4 वेळेस ओढायचं, 1, 2, 3
आणि 4. आता हे जे 12 वेळेस आपण ओढून घेतलं तर इथे आपल्याला 6 वेळेस असं थोडं थोडं धाग्यातून काढून घ्यायचं. 2 3 4 5 आणि 6. परत एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर हा पिवळ्या कलरचा धागा आपल्याला मागे सोडायचा आहे. आणि परत जसं इकडून केलं तसंच ह्या तिन्ही लूपमधून आपल्याला 4 4 ओळ्या सोडायचं. 2 3 आणि 4. परत इथून सुद्धा 4 वेळेस 1 2 3 आणि 4. परत हे पुढच्या लूपमधून सुद्धा 4 वेळेस 1 2 3 आणि 4. आता परत 6 वेळेस आपल्याला थोडं थोडं धाग्यातून काढून घ्यायचं. इथे आपल्याला धागे मोजून घ्यायचे नाही, थोडं थोड्या अंदाजे धाग्यातून आपल्याला 6 वेळेस काढून घ्यायचं. हे झालं 5 आणि हे 6. आता एक साखळी घ्यायची आणि एक साखळी घेतल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने पलटवायचं आहे. आणि हा जो पुढचा लूप आहे हा 6 वेळेस ओढलेला पहिला लूप, त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हा धागा पिवळा धागा वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. आता स्लिप स्टिच केल्यानंतर हा निळ्या कलरचा धागा सोडायचा आणि पिवळ्या कलरचा घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 साखळ्या घेतल्यानंतर तिथेच आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे. परत 10 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत तिथे स्लिप स्टिच करायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत तिथेच एक वेळेस स्लिप स्टिच. हे 3 वेळेस झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, परत 8 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8. सॉरी, इथे मी 6 साखळ्या घेणार आहे. ह्या साखळ्या कमी जास्त होऊ शकतात कारण तुमचा क्रोशा कोणता आहे यानुसार सुद्धा हे आपल्याला साखळ्या घ्यावं लागतात. तर इथे ह्या पहिल्या जे आपण 6 वेळेस काढलं होतं तर ह्या साईडच्या ह्या पहिल्या वेळेस जिथे काढलेलं आहे तिथे स्लिप स्टिच करायचं. परत एक साखळी घ्यायची आणि ह्या दोन्ही कलरच्या मध्ये स्लिप स्टिच करायचं. आता परत 1 2 3 4 5 6 7 8 साखळ्या घ्यायच्या आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8 साखळ्या घ्यायच्या आणि परत इथे स्लिप स्टिच करायचं. आता एक साखळी थोडी दूरवर ओढून घ्यायची आणि ह्या पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायचं. परत काय करायचं, 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथे स्लिप स्टिच करायचं. परत 1 2 3 साखळ्या घ्यायच्या, परत तिथे स्लिप स्टिच करायचं. परत थोडंसा दूरवर धागा ओढून घ्यायचा. हे आपण अशा पद्धतीने एक साईड करत आलेलो आहोत. थोडा दूरवर धागा ओढला, या दोन्ही कलरच्यामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8. परत इथे स्लिप स्टिच करायचं. परत 1 2 3 4 5 6 7 8 आणि परत तिथे स्लिप स्टिच. आता एक साखळी घ्यायची, थोडा दूरवर धागा घ्यायचा आणि ह्या पहिल्या धाग्यामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं. परत 1 2 3 4 5 6 जेवढ्या इकडं आपल्याला साखळ्या लागतील तेवढ्या घ्यायच्या. 6 7 आणि जास्त टाईट पण नाही झालं पाहिजे, इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. आता हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर ही आपली माशी तयार झाली. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तरी पाहू शकता आपली माशी तयार झाली. तर याच्यामध्ये आपल्याला एक मोती लावून घ्यायचा आहे डोळ्यासाठी. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.